महत्त्वाची बातमी आहे कोल्हापूरमधून. समाज कंटकच उठले. शेतकऱ्यांच्या मुळावर एकरातलं पीक उपटून टाकण्यात आलंय. टोमॅटो कारले मिरचीचे प्लॉट उद्ध्वस्त केले गेले. कोल्हापूरमधला हा धक्कादायक प्रकार आहे. कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या एक एकरातील पीक हे एका अज्ञात समाज कंटकाने उपटून टाकलंय. टोमॅटोचे दर गगनाला भिडले असताना असं पीक उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. कोल्हापूरच्या सांगवडेवाडी गावातील हा प्रकार आहे. हा टोमॅटोचा प्लॉट असं उपडून टाकून टोमॅटो पाक सगळं टोमॅटोचं नुकसान केले. टोमॅटोची नासधूस केलेली आहे. तसेच हा पलीकडे मिरचीचा प्लॉट आहे. मिरचीचा प्लॉटची पण तशीच परिस्थिती केलेली आहे. परत तिकडे पलीकडे कारल्याचा प्लॉट आहे. कारल्याच्या प्लॉटची पण अशीच परिस्थिती केलेली आहे. साधारणतः आमचे आता टोमॅटोचे भाव बघताच आम्ही एक टोमॅटोचे साधारणतः आता 100 ते 1,500 रुपये किलोला भाव आहे. त्या ह्या आमच्या 20 क्विंटलच्या प्लॉटमध्ये आमचा 17 ते 18 टन माल निघाला असतं. एका अज्ञात समाज कंटकाने शेतकऱ्यांच्या शेतामधलं पीक उपटून टाकलंय.